मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी, युवकांना प्रशिक्षण आणि त्यांच्या कौशल्य वाढीसाठी फडणवीस सरकारनं सारथी संस्था 2018 साली सुरू केली. मराठा समाजातून नव उद्योजक घडावेत यासाठी सुरू केलेल्या अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाला नवसंजीवनी फडणवीस सरकारनं दिली. सारथी संस्थेनं अवघ्या 1.5 वर्षातच अनेक समाज उपयोगी योजना राबवून आपली उपयोगिता सिद्ध केली. पण 2019 अखेरी सत्तेत आलेले शरद पवार प्रणित उद्धव ठाकरे सरकार मात्र सारथी आणि अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाला बंद पाडण्यासाठी आसुसले होते. सारथीची स्वायत्तता काढण्याचा ठाकरे सरकारचा डाव होता. अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाला तर ठाकरे सरकारनं अक्षरशः मरणासन्न केलं होतं. मराठा समाजाप्रती असलेला कोणता राग ठाकरे आणि पवार जोडगोळी या दोन्ही संस्थांच्या गळचेपीनं काढत होती. केवळ वसुली आणि स्थगितीत गुरफटलेलं ठाकरे सरकार कोसळल्यानंतर आलेल्या आपल्या सरकारनं सारथी आणि महामंडळाला नवचेतना दिली. अध्यक्षाविना असलेल्या महामंडळावर अण्णासाहेबांचे सुपुत्र नरेंद्र पाटील यांची पुनर्नियुक्ती केली. महामंडळाच्या माध्यमातून 67,000 उद्योजक तरुण तरुणींना 4,850 कोटींचं कर्ज दिलं गेलंय. या कर्जाचा व्याज परतावा सरकार देत आहे. आतापर्यंत 516 कोटी व्याज सरकारनं भरलंय. सारथीच्या माध्यमातून 58,031 विद्यार्थ्यांना राजश्री शाहू महाराज शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेतून 498 कोटी शुल्क परतावा दिला गेलाय. UPSC आणि MPSC तयारीसाठी सारथीनं 2100 विद्यार्थ्यांना 87 कोटी इतकी अधिछात्रवृत्ती दिली आहे. UPSC मध्ये 51 तर MPSC मध्ये 350 उमेदवार सारथीच्या माध्यमातून यशस्वी झालेत. सारथीच्या पुणे, खारघर, नाशिक, कोल्हापूर येथील विभागीय केंद्र आणि संभाजीनगर, लातूर, नागपूर येथील हॉस्टेलसाठी मोफत जमीन आणि बांधकामासाठी 1,000 कोटी दिले गेलेत. छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व विकास योजनेतून सध्या 27,346 विद्यार्थ्यांचं प्रशिक्षण झालंय. विदेशात उच्च दर्जाचं शिक्षण घेण्यासाठी महाराजा सयाजीराव गायकवाड परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती योजनेतून दरवर्षी 75 विद्यार्थ्यांना MS साठी 60 लाख तर PhD साठी 1.60 कोटी देण्यात येणार आहेत. 9वी ते 11वीतल्या विद्यार्थ्यांसाठी छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजनेतून 23,224 विद्यार्थ्यांना 31.23 कोटी रुपये शिष्यवृत्ती प्रदान केली गेली आहे. शिवछत्रपतींचे विचार सर्वदूर पसरण्यासाठी सारथीनं छत्रपती शिवाजी महाराज स्मृती ग्रंथाच्या 50,000 प्रती प्रकाशित केल्या आहेत. 2.5 वर्ष शरद पवार प्रणित ठाकरे सरकारनं सारथी आणि अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाला देशोधडीला लावण्याचं कटकारस्थान केलं. गेल्या 1 वर्षात या दोन्ही घटकांना नवसंजीवनी आपल्या शिंदे फडणवीस पवार सरकारनं दिली आहे.